वादळ पुढील काही तासांमध्ये गंभीर स्वरूप धारण करेल असा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला आहे. हे वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी आता भीतीचं वातावरण निर्माण झालं तर आहेच, पण प्रशासनही तयार आहे. नमस्कार, मी वर्षभूते लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्रासमोर उभ्या असलेल्या संकटाविषयी आज आपण बोलणार आहोत. निसर्ग चक्रीवादळाच्या प्रत्येक अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला असून ताशी 13 किलोमीटर वेगाने चक्रीवादळाच्या किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे. आज दुपारी 1 ते 3 या काळामध्ये अलिबागच्या किनाऱ्यावर हे वादळ धडकण्याची शक्यता वर्तवली जाते. रत्नागिरीत वाऱ्याने चांगलाच वेग पकडला आहे. सकाळी 8:30 वाऱ्याचा वेग ताशी 55 ते 65 किलोमीटर होता. कोकण किनारपट्टीवर वेग 75 किलोमीटर पर्यंत जाणार आहे. वादळ आता अलिबाग पासून 130 किलोमीटरच्या दूरीवर आहे. वाऱ्याचा वेग 100 ते 110 किलोमीटरवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते. निसर्ग वादळ आज मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. लोकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. मुंबई पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या सोबत अतिरिक्त पोलीस दल, एनडीआरएफ, एसआरपीएफ, होमगार्डची पथकं तैनात करण्यात आली आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळाची रायगडच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण या 4 सागरी तालुक्यांना वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे 12,000 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 6 बचाव पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 5 तर तटरक्षक दलाच्या 1 पथकाचा समावेश आहे. याशिवाय नागरी सुरक्षा बलाचे 1 पथकही तैनात करण्यात आलेलं आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आलेली असून समुद्र किनाऱ्यावर नागरिकांनी जाऊ नये अशा सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यात 24 तासांसाठी संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. निसर्गवादळाचे लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.